नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण त्रिकोणाचे वेगवेगळे प्रकार पाहिले, बाजूवरून, कोणांवरून. आज आपण त्रिकोणाचे गुणधर्म या प्रकारात ही कृती पाहूया. या ठिकाणी बघा, मी तुमच्यासमोर एक त्रिकोणाकृती कागद ठेवलेला आहे. आता आपण या कागदाला या कागदावर आपण बरोबर मध्यभागी एक बिंदू घेऊया. या बिंदू घेतल्यानंतर या बिंदूपासून आपण या त्रिकोणाची जी बाजू आहे, या त्रिकोणाच्या बाजूंवर बरोबर एक रेषा या बिंदूला जोडूया. त्यानंतर खालची जी बाजू आहे तिला सुद्धा आपण ही रेषा या बिंदूपासून जोडूया. त्यानंतर जी उजवी बाजू आहे तिला सुद्धा आपण या प्रकारे ही रेषा जोडूया. आता आपण या त्रिकोण या ठिकाणी जे आकार तयार झाले या आकारांना आपण नंबर देऊया. याला एक नंबर, याला दोन नंबर आणि याला तीन नंबर. आता आपण तीन भाग केले. या तीन भागाला आपण त्यानंतर हा जो त्रिकोण आहे या त्रिकोणाला तीन कोण असतात आपल्याला माहिती आहे. तर आपण प्रत्येक कोणाला हा इकडचा पहिला कोण, त्यानंतर डाव्या बाजूचा दुसरा कोण आणि वरच्या शिरोबिंदू जो तिसरा कोण तयार झालेला आहे. आपण त्रिकोणात तीन कोण, तीन बाजू, तीन शिरोबिंदू असतात हे शिकलेलो आहोत. तर या ठिकाणी आपण आता एक करू. याचे आपण या रेषांचे भाग जी बाजू आहे त्यांचे जे भाग केले मध्यभागी शिरोबिंदूपासून या बिंदूपासून, तर आपण कात्रीने त्याला बरोबर कापूया. हे तीन भाग आपण वेगवेगळे करू, बघूया आपण काय होतं ते. आता आपण एक तीन भाग केल्यानंतर एक काम करूया, तर आपण हे पहिला भाग त्याला दुसरा भाग जोडूया. आता दुसरा भाग कुठे बघा, तर पहिला भाग नंतर दुसरा भाग आपण जर जोडला नंतर त्याला तिसरा भाग जोडूया. जर आपण हे तिन्ही भाग जोडले तर या ठिकाणी बघा, खालच्या बाजूला या ठिकाणी तिन्ही कोण एक ठिकाणी आल्यावर या तिन्ही कोणांची बेरीज जर आपण मोजली हा झाला सरळ कोण. सरळ कोण म्हणजे ज्याचं माप 180 अंश असते त्याला सरळ कोण म्हणतात. या ठिकाणी बघा, तिन्ही कोणांची जी बेरीज केली या कोणांची 1, 2, 3, तर तिन्ही कोणांची जर बेरीज केली तर आपल्याला या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश मिळते. या प्रकारे आपण त्रिकोणाचा गुणधर्म शिकलो.